आज महाराष्ट्र में कई महत्वपूर्ण सवाल है जो वर्षा सत्र के दौरान चर्चा में मौजूद नहीं किए गए, जिस पर पूछे गए सवालों का जवाब देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने जवाब देते हुए सरकार पर निशाना साधा, जहां उन्होंने कहा कि आज कई सवाल मौजूद है लेकिन राज्य की राजनीति में घूम रहे हाथी हंगामा कर रहे हैं, जिन्हें नकेल कसना आवश्यक है और जनता के मुद्दे आगामी अधिवेशन में विपक्ष की ओर से उपस्थित किए जाएंगे। काही प्रश्नावर चर्चा झाली, ठीक आहे, पूर्णत म्हणजे हत्तीचं आगमन, त्यांनी केलेलं नुकसान, हा प्रश्न मी उपस्थित केला होता। 14 आदिवासीची घरं जमीनदोस्त केली हत्तींनी धुमाकूळ घालून, त्या खेड्यामधील लोकांना सर्वेर पळावं लागलं, तो विषय काढला, त्यांना घरं देण्याचा निर्णय मान्य झाला सभागृहामध्ये। वनमंत्र्यांनी सांगितलं आम्ही लगेच त्यांना 95,000 रुपये देतो आणि त्यांची घरं बांधायसाठी मदत करतो। हत्ती आले, हत्तीचा बंदोबस्त कसं करायचं, काल ठसेव म्हटलेत माझ्याबद्दल सांगा, पण ते आमच्या सगळ्या फॉरेस्टनी शोधले पण हत्ती मिळाला नाही, कारण वैनगंगा भरली असली तर पार करून येणं हत्तीला सध्या तरी शक्य नाही, त्यामुळे हत्ती कुठून आले त्याचा शोध सुरू आहे। हत्तीवर विषय चर्चा करू आपण, कारण आता राजकारणातले हत्ती खूप धुमाकूळ घालतायत, त्याचा बंदोबस्त पहिल्याला करावा लागेल, कारण बाकीचे हत्ती तर आपण आटोक्यात आणू शकतो पण राजकारणातले हत्ती, माजोर हत्ती कुठेही घुसत आहेत आणि कुठेही घुसून कशाही पद्धतीनं नासधूस करायचं काम, म्हणजे स्वतः भक्षण करायचं, तर त्याही हत्तीचा विषय भविष्यात येणार, पहिला विषय। दुसरा विषय त्याला जोडून सांग, दुसरा विषय तुम्ही म्हणालात नाग नदीचा विषय, खूप चर्चा झालेली आहे नाग नदीच्या संदर्भात। माझ्याकडे त्यावेळच्या पर्यावरण मंत्र्यांची भाषण आहेत, त्यावेळेस आपले मुख्यमंत्री होते त्यांचे भाषण आहेत, त्यांनी जो निधी देऊ केला होता त्याच्यासाठी केलेलं प्लॅन सगळं ते पण झालं, आणि फक्त कोरोना काळात आम्ही होतो त्या 2 वर्षामध्ये, तरी त्यावेळेस सगळ्यांच्या तोंडाला पट्टीच बांधलेली होती, जग थांबलं होतं। परंतु अजूनही सत्तेमध्ये येणारी किंवा मागचे 5 वर्ष जे आत्ता सत्ताधारी आहेत, त्यांनी त्या नाग नदीच्या संदर्भात किंवा नाग नदीच्या दूषित पाण्याच्या संदर्भात जे मोठ्या STP प्लॅन लावतो आम्ही, त्याचं प्युरिफाय करतो, तो पाणी जाऊ नये यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या त्यावर अजिबात काम बोलले काम केलेलं नाही, तो विषय आम्ही नागपूरच्या अधिवेशनात 100% मांडू। कारण काय झालं की गोसीखुर्दचं पाणी खाली पिण्यासाठी खाली सोडलं जातं, त्यातून खालच्या सगळ्या लोकांना गोसीखुर्दच्या धरणाच्या त्यांना खूप मोठा या सगळ्या दूषित पाण्यामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे, शेतीवर परिणाम होतो आहे, अनेक गोष्टी आहेत, आणि पाण्याची दुर्गंधी येते आहे, मासेमारीचा व्यवसाय त्यामुळे अडचणीत येतो आहे, त्यामुळे अनेक कारणं आहेत। खोलीकरणाचा विषय मतामध्ये आला, गाळ काढायचा गोसीखुर्दचा, तो एक मोठं स्कॅम आहे, त्याच्या संदर्भात मी कधीतरी विषय काढेन। आणि तिसरा विषय आहे, तिसरा विषय महत्त्वाचा तुम्ही सांगितलात की वीज, आता वीज तर राज्यामध्ये मे हाऊसमध्ये चर्चा झाली, राज्यातील जनतेला 37% भार सोसावं लागतंय वाढून, या आत्ता जुलै आपल्या फेब्रुवारी 2023 पासून ही वीज दर वाढवली, एकीकडे आम्ही सांगतात की 6-7% वाढवले, पण आम्ही सगळं कॅल्क्युलेशन काढलं आहे, ते 100 युनिटपर्यंत किती वाढले, 200 किती वाढले, 500 किती वाढले, 500 पलीकडे किती वाढले, तर साधारणतः ॲव्हरेजमध्ये ही 33-37% वाढ या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांवर याचा दुर्गंध पडतो आहे, तो विषय आम्ही काढला। बाकी विषय जे आहेत की 68,000 कोटी रुपये आज आपल्याकडे वीज मंडळाचा जो काही तुटीचा आहे अर्थसंकल्प आहे किंवा तूट आहे, तर ही तूट तर आत्ता मी तोही विषय मानला की जवळपास 7.5 लक्ष कोळसा हा ज्या 2 कंपन्यांना तुम्ही कोल वाशसाठी दिला होता त्यांनी मार्केटमधून 600 रुपये प्रमाणे काय म्हणतात त्याला रिजेक्ट कोल असेल किंवा फ्लॅश असेल ती आणून टाकली आणि तो कोल बाहेर मार्केटमध्ये विकला। सचिवांनी याच खात्याच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीनी या दोनही कंपन्यांना कोळसा पुरवला नाही म्हणून आजच्या तारखेपर्यंत 544 कोटी रुपये की 45 कोटी रुपयाचा दंड ठोकवला। पहिल्यांदा 145 कोटीचा होता, तुरंत या दोन्ही कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून यांच्यावर FIR दाखल करायला पाहिजे, पण कोणाचं प्रोटेक्शन आहे, कोणाच्या आश्रयानं आहे, तर न्याय इथे मिळाला इथे करू, नाहीतर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे फोटावे लागतील। प्रचंड मोठा घोटाळा या कोळशामध्ये चाललेला आहे।
तो विषय मी काढलेला सभागृहामध्ये मी बोललो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की नाही स्पर्श केला, वेळ कमी होता आणि शेवटचे दोन दिवस होते. चौथा विषय एकच सांगतो, चौथा विषय संपवतो यांचा. चौथा विषय आपण म्हणाला धान भरडाईमध्ये प्रचंड गैरप्रकार झालेला, त्याची चौकशी सुरू आहे. तर आम्ही आमचा हा प्रस्ताव थोडी चर्चा झाली, त्यांनी म्हटलं की एक महिनाभरात हा अहवाल येईल. हा सगळी माहिती मी पण सगळ्या माहिती मी गोळा करतो आहे. हा मोठा स्कॅम आहे, हा प्रचंड मोठा. म्हणजे जो ता जो जे धान उचलला गेला होता, उचल केली गेली, ना त्याचा तांदूळ आला आणि धानही नाही, कारण मधामध्ये दर वाढलेत. त्यांनी काय करायचं की आंध्रातून स्वस्तवाला तांदूळ आणून FCIला टाकायचं आणि हा धानच परस्पर विकला. हा मोठा मोठा विषय. मला वाटतं किमान यामध्ये 2000 कोटी रुपयाचा हा गैरप्रकार आहे. यावरही आम्ही आमची माहिती गोळा होती आहे, आम्ही यावर प्रकाश टाकतो. एक एक विषय हाताळायला आणि माहिती घ्यायला आता जरा मी नवीन झालो, पण डिसेंबरला काय करणार आहे हे आज सांगण्याची गरज नाही त्याच्यावेळेस, कारण लोक थोडे विसरबोळे असतात. आज मी बोललो तर ते लक्षात ठेवणार नाही. पण किमान भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, तिजोरीची सर्रास लूट राज्यात चालली आहे. आज टीका करावी की नाही तो मी प्रश्न विचारला. म्हणून मला मी सुद्धा हसत खेळच बोलणार होतो, पण येणारं उत्तर तुम्हाला डिसेंबरमध्ये अधिवेशनात कळेल.